नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, चॉईस फिलिंगचा टॉपिक इथून पुढे येणार आहे. मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर मेकिंग गायडन्स माढा सोलापूर. सर्व नीट ॲस्पिरेंट्स आणि फ्युचर डॉक्टर्स आणि हा सर्व विद्यार्थी पालकांचं आमच्या या करिअर मेकिंग गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आजचा जो विषय आहे तो चॉईस फिलिंगच्या विषयामध्ये आपण जे कॉलेजेसचे कोड टाकणार आहेत, कॉलेजचे चॉईस टाकणार आहेत, त्या चॉईसच्या संदर्भात डिटेल्स माहिती घेण्यासाठी आपण समोर आले आहे. बऱ्याच वेळा संपूर्ण महाराष्ट्र राज्याची जी स्टेट काउन्सिलिंगची प्रक्रिया 85% कोट्याची चालू होते, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे एकच प्रक्रिया चालते, त्याला स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस म्हणतो. आणि ह्या प्रोसेसमध्ये आपण ज्यावेळेस आपण चॉईस फिलिंग करायला जातो, त्यावेळेस एकाच वेळेस संपूर्ण संपूर्ण 9 प्रकारचे स्ट्रीम्स आहेत, त्या संपूर्ण स्ट्रीम्समध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये MBBS आलं, दुसरं BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTH, BSc नर्सिंग, BOTH, BPO आणि BSALP. अशा प्रकारचं एकूण 9 प्रकारचे कोर्सेस आहेत. आणि ह्या 9 प्रकारच्या कोर्सेसचे संपूर्ण कोड जवळपास 417 चॉईसेस आपल्याला देता येऊ शकतात. वेगवेगळ्या स्ट्रीम्समध्ये आपल्याला करिअर करण्यासाठी एक गाईडलाईन्स म्हणून मी तुम्हाला देत आहे. तर ते म्हणजे पहिली गोष्ट अशी की एकूण 3 रिजन पहिले आपले महाराष्ट्र राज्याचे केलेले आहेत. एक तर रेस्ट ऑफ महाराष्ट्र, दुसरा जो आहे तो विदर्भ आणि तिसरा मराठवाडा. त्यासाठी जे कोड 4 अंकी कोड आहे, 4 अंकी कोड असतो प्रत्येक कॉलेजला, मग त्याच्यामध्ये MBBSचं कॉलेज असू दे किंवा BAMSचं असू दे किंवा BPHT फिजिओथेरपीची BSc नर्सिंगचं, हे सगळ्या कॉलेजसाठी 4 अंकी कोड आहे. त्यातला जो पहिला अंक आहे, पहिला जो अंक आहे तो आपली कोणती स्ट्रीम आहे, समजा MBBSसाठी 1 आहे, BDSसाठी 2 अंक आहे, BAMSसाठी 3 आहे, त्यानंतर BHMSसाठी 4 आहे, BUMSसाठी 5 आहे, फिजिओथेरपीसाठी 6 आहे, ऑक्युपेशनल थेरपीसाठी 7 आहे, ऑडिओ आणि स्पीच थेरपीसाठी 8 आहे, आणि प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्ससाठी 9 असा कोड आहे. मग एकंदरीत ह्या 9 कोडमध्ये आपल्याला म्हणजे पहिलं ज्यावेळेस आपण कोड बघतो त्यावेळेस पहिला जो अंक आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे डिव्हिजन केलेले आहेत, ते म्हणजे ब्रांच आहे, म्हणजे आपल्याला कोणत्या ब्रांचमध्ये जायचं आहे त्यानुसार. म्हणजे तुम्हाला जर BAMSला असेल तर 3 सुरुवात असली पाहिजे. त्यानंतर 2 नंबरचा जो अंक आहे, म्हणजे 4 अंक जे आहेत ना त्यातला पहिला जो अंक सूचित करतो तो आपली कोणती स्ट्रीम आहे ते सूचित करतो. त्यानंतर दुसरा जो अंक आहे तो आपला रिजन सूचित करतो. म्हणजे जर समजा पहिल्यांदा 1 असेल तर ते MBBS झालं, त्यानंतर दुसरा बी अंक जर 1 असेल तर ते रेस्ट ऑफ महाराष्ट्रमधलं MBBS कॉलेज आहे असं आपण म्हणू शकतो. आणि पहिला अंक 1 असेल आणि दुसरा अंक जर 2 असेल तर ते विदर्भातलं MBBS कॉलेज आहे असं आपण मानू शकतो. मराठवाड्यासाठी ते 3 अंक आहे. म्हणजे 4 अंकामधला पहिला अंक जो आहे तो आपल्याला 9 प्रकारच्या स्ट्रीम्स आहेत, MBBSपासून ते फिजिओथेरपीपर्यंत किंवा ऑक्युपेशनल थेरपीपर्यंत किंवा प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्सपर्यंत 9 प्रकारच्या ब्रांच स्ट्रीम्स आहेत. त्या प्रत्येक स्ट्रीमसाठी आकडा 1 पासून 9 पर्यंत दिलेला आहे. आणि नंतरचा दुसरा जो अंक आहे तो मात्र 1, 2, 3. पहिला एक जो अंक आहे तो मराठवाड्यासाठी, विदर्भासाठी 2 आणि मराठवाड्यासाठी 3. ह्या 3मध्येच डिव्हिजन झालेलं आहे, त्यामुळं आपल्याला डिव्हिजनमध्ये दुसरा जो अंक येतो तो आपल्याला विदर्भ, मराठवाडा किंवा रेस्ट ऑफ महाराष्ट्र असा आहे. आणि त्यानंतर जे पुढचे जे कॉलेजेस आहेत त्याच्या इस्टॅब्लिशमेंटनुसार गव्हर्नमेंट असू दे किंवा प्रायव्हेट असू दे त्यांचे कोड पुढे टाकून दिलेले आहेत. हा सर्व जो आपला जो आपल्याला संपूर्ण जो ह्याच्यामध्ये चॉईस फिलिंगमध्ये आपल्याला उपयोगी येऊ शकतो. आपल्याला फक्त MBBSचेच जर चॉईसेस द्यायचे असतील ह्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प काय होणार आहे की आपल्याला MBBSचे चॉईस द्यायचे आहेत तर पहिल्या अंकामध्ये 1 असला पाहिजे, सर्व 1 असले पाहिजे. तर एखाद्या चुकून जर 2 किंवा 3 आलेला असेल तर 3 आपला BAMSसाठी आहे, 4 हा BHMSसाठी आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. नाहीतर आपण बऱ्याच वेळा मी गेल्या काही वर्षापासून पाहतो की एकाच कॉलेजचं नाव असतं
आणि त्याचे वेगवेगळे कॉलेजेस असतात, म्हणजे एकाच संस्थेचे दोन दोन तीन प्रकारचे चार प्रकारचे कॉलेज आहेत. त्यांचंच एम बी बी एसचं कॉलेज असतं, बी डी एसचं पण असतं, कदाचित बी एम एसचं असतं, किंवा एम बी बी एस आणि बी एच एम एसचं असतं, किंवा अशा प्रकारच्या गोष्टी असतात. आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येत नाही, आपण कोड टाकून ठेवतो आणि आपल्याला नसलेली गोष्ट येते. त्यामुळं हा इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं. तर चॉईस फिलिंगमध्ये लक्षात द्या की चार अंक असतात, तिथं कॉलेजचं नाव बघा. मी तुम्हाला चॉईस फिलिंग तर देणारच आहे. एक नंबरचं जे आहे ते एम बी बी एससाठी, दोन एम बी बी एस किंवा बी डी एस बी एम एस आपली स्ट्रीम ठरली जाते. आणि दोन नंबरचा जो अंक आहे तो रेस्ट ऑफ महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा याचे याच्या ज्या ठिकाणी ते कॉलेज आहे त्यानुसारचं आपल्याला ते ठरलं जातं. चाहे कोई क्वेश्चन हो, कोई डाऊट हो या कोई कॉन्सेप्ट ना समझ आए, बोर्ड्स हो या जेई नीट, पढ़ाई में कोई भी दिक्कत आ रही हो तो उसका सोल्यूशन है फिलो ऐप. अपने डाउट्स को किसी भी टाइम क्लियर करें इन दीज थ्री इजी स्टेप्स. सबसे पहले इस ऐप को प्ले स्टोर या ऐप स्टोर से डाउनलोड कर लें, अपने फोन नंबर से इजीली साइन अप कर लें, अपने क्वेश्चंस का पिक्चर लें या उसे टाइप करके सबमिट करें और फिलो आपको 60 सेकंड्स में इंडिया के टॉप एक्सपर्ट से लाइव कॉल पे कनेक्ट कर देगा. आपके क्वेश्चन में आप कहना चाहते हैं कि बल्ब की पावर कितनी है. अगर बल्ब जो है वो 220 वोल्टेज पर ऑपरेट हो रहा है, राइट, इस बैटरी का जो वोल्टेज है वो आपको गिवन है 220. तो ये आपको सिंपल रिलेशन हो गया यहाँ पर. अब अगर कोई आपको और डाउट है तो आप बताइए. इस ऐप का डाउनलोड लिंक नीचे डिस्क्रिप्शन में है, सो डाउनलोड फिलो नाउ. आणि तिसरा जो प्रकार, तिसरा आणि चौथा जो अंक आहे तो त्या कॉलेजच्या इस्टॅब्लिशनुसार त्यांचा नंबर असतो. त्यामुळे हे कोड लक्षात ठेवताना किंवा चॉईस फिलिंग देताना तुम्हाला इम्पॉर्टंट हे इन्फॉर्मेशन आहे असं मला वाटतं. कदाचित चॉईस फिलिंगमध्ये सर्वात फार इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट अशी असते, जर आपण चुकून गेलो तर आपल्याला एखादी गोष्ट मिळून जाते आणि त्यामुळे बरेच सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर त्यासाठी म्हणून आमचा पेड काउन्सिलिंगचा प्रोग्राम आहे. तुम्हाला जर घ्यायचा असेल तर आम्हाला व्हॉट्सॲपवरती किंवा फोनवरती कॉन्टॅक्ट करून आमच्याकडे संपर्क साधू शकता आणि आपला जो हा ॲडमिशन प्रक्रियेमधला जो प्रवास आहे तो सुखकर आणि अगदी योग्य ठिकाणी मिळण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू. याचबरोबर चॉईस फिलिंगची प्रक्रिया, त्याचबरोबर ॲडमिशन प्रक्रियेमधलं डिटेल्स ज्ञान आणि डे टू डेमधले असणारे अपडेट घेण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला आमच्या ग्रुपवरती ॲड करून आपल्याला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन देणार आहोत. तर कदाचित हा जर व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असं वाटत असेल तर आपण आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल घंटी दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.